अहमदनगर शेवगाव येथे आशा स्वयंसेवकांचा शेवगाव पंचायत समिति ते तहसील पर्यंत मोर्चाचे आयोजन। आज बुधवार रोजी शेवगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेवगाव पंचायत समिति येथून तहसील कार्यालय शेवगाव येथे मोर्चा काढण्यात आला। यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली। आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, त्यांना किमान वेतन देण्यात यावे, त्यांना पेन्शन व भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा, वार्षिक एक महिन्याची रजा देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्यात। तसेच मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेधही यावेळी केला गेला। प्रसंगी कॉम्रेड सुभाष लांडे, संजय नांगरे, संदीप इथापे, भगवान गायकवाड, रामभाऊ लांडे, गोरक्ष काकडे, सय्यद बाबूलाल, बापूराव राशिनकर, संजय डमाळ, अशोक वाघमारे, आशा कर्मचारी संघटनेच्या अंजली भुजबळ, मीना भस्मे, सुवर्णा देशमुख, ज्योती गंगावणे, वैशाली देशमुख, संगीत रायकर, वनिता खर्चन, सुमित्रा महाजन, सुनीता सोनटक्के, सीता थोरवे, स्वाती गाडेकर, परदेशी रंजना, सुनीता गांडुळे, सुशीला गंगावणे, पाचे अलका इत्यादी अशा व गटप्रवर्तक संघटनांचे प्रतिनिधी हजर होते। तसेच गुप्तवार्ता विभागाचे बाबासाहेब धाकतोडे ही यावेळी उपस्थित होते। यावेळी निवेदनाचा स्वीकार शेगावचे तहसीलदार प्रशांत तांगडे तसेच आरोग्य विभागाचे संकल्प लोणकर यांनी स्वीकार केला व आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। लोकनायक न्यूजकर्ता प्रतिनिधी लक्ष्मण मडके, शेवगाव, जिल्हा अहमदनगर। त्यांची धिंड काढण्यात आली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तोही सामूहिकरित्या बलात्कार करण्यात आला। आणि यावर वीरेन म्हणतोय की हे इथून पुढेही होणार आणि का होणार, हे त्याच्या फायद्यासाठी आहे, हे आपल्या फायद्यासाठी नाही आहे। तिथं दोन आज मुख्यमंत्री त्या जातीच्या जमातीची आहे। आज आदिवासी बीजेपी सरकारने आदिवासी महिला राष्ट्रपती केलेली आहे। का केली, कशासाठी केली, हे त्याचं त्या पापुण्य त्याला माहिती, आपल्याला माहिती। म्हणून आज मणिपूर सरकारसोबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशन आणि आशा प्रवर्तक गटप्रवर्तक सोबत आहे। देशमुख हदगाव पीएससी। आजचा जे काही मोर्चा आपला काढण्यात आलेला आहे, छत्री मोर्चा, तर आशांना, आशा कर्मचाऱ्यांना मानधन नको, 25,000 रुपये वेतन पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि प्रवास भत्ते, मोबाईल भत्ते हेही मिळाले पाहिजे। कुठल्याही आशांवर काही अत्याचारही न होता हे काही थांबलं पाहिजे। थोरवे, प्राथमिक आरोग्य केंद्र गोठण। आशांना मानधन न देता वेतन भेटायला पाहिजे। तसेच आशांना मानसिक आणि शारीरिक जो त्रास होतो आहे त्याच्यापासून तो त्रास नाही व्हायला पाहिजे। तसेच शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा भेटायला पाहिजे आणि मोबाईल भत्ता 100 रुपये न देता 300 रुपये तरी कमीत कमी भेटायला पाहिजे। कारण आम्हाला नेटवरच काम करायला लागतं आणि मोबाईल न देता आमच्या स्वतःच्या मोबाईलवरच आम्हाला काम करायला लावतात। तसेच आशा सगळ्याच काही पूर्ण सुशिक्षित नाही येतात, त्यामुळे या बोर्डचे काम आशांकडून बंद करायला पाहिजे। आशा ॲपचे काम आशांना करायला नाही पाहिजे। मणिपूर घटनेचं काही, मणिपूर घटनेबाबत जे मणिपूर घटना जशी घडली आहे तसं कुठेही होऊ नये, तशी घटना घडू नये, तसेच महिलावर अत्याचार होऊ नये, अशी कुठलीही घटना होऊ नये।